त्यांच्यामध्ये स्पंदन निर्माण होते तो प्राण उर्मी वाढली आणि अंतरकाळी मरणाचा अनुभव जन्माचा अनुभव नाही म्हणे मरणाचा अनुभव त्याला घेत पण त्याला काय जाणं होते तर हळूहळू प्राणाचा बाहेर निघून जातो एका प्राण निघून जातोय काय बाजूला होते सर्व चिन्ह आहे किंवा संपले आहे गुणगुण निर्गुण होतोय आणि प्राणाचा शब्द म्हणजे प्रणव आहे आणि प्रणव जे वाहत ते मन आहे मग पात्र कशाला वाटतात दान कशाला वाटतात किंवा होतं म्हणून आहे हे सर्व आत्मज्ञान झाल्याने कळणार आहे जोपर्यंत आत्मज्ञान परमेश्वराचं ज्ञान होऊन नाही कळणार आपण असलं आपण हे काय आपण आहे ज्ञान का याच ज्ञान झालं म्हणजे परमेश्वराचं ज्ञान पंधरा पडत कारण तिथे फरक नाही तिथे फरक नावे सगळं सगळी नावे अर्थ दर्शन न दर्शन पण नामाला फोटो आहे का पंचायत आणि त्या नावाने व्यवहार होतो आहे पण तिथे तुम्ही स्वतः ते होऊन जाल किंवा तिथे काय काय हे जेव्हा तुम्ही स्वतः व्हाल आणि स्वतः होण्याचं तेच होऊन गेलं पाहिजे तेव्हा तिथे काय विश्वास तुम्ही काय काय विचार म्हणजे त्यातून हे वाक्य तुम्ही जाग आणि जो आणि ज्ञान कर हे तुम्हाला बघून नवीन आहे की नाही तुम्हाला आम्हाला नवे नाही की मग जाग झोप नसताना ज्ञान करायचं आम्हाला कशाची खरे मग जाग आणि झोप आणि ज्ञान कळा हे काय एवढंच बघायचं आहे त्यांचे जीवन आहे प्रकृती म्हणून चालल्या पण होत पण तुम्ही बघायला जाल ते सांगणं काय चाललंय त्याला त्यांना काय प्रश्न होऊ शकतो खरं ज्ञान होऊ शकत नाही आता माणसाबद्दल बोलताना स्त्री पुरुष आहेत बुद्धिमान लोक आहेत आणि निराळ्या प्रकारचे लोक आहेत आपल्या जगामध्ये त्याच्यामध्ये आपण असं पाहतो की अगदी अगदी हुशार आणि हे जे आहे ते त्यांना पुरसतच नाही आणि त्यांना ज्ञान सहज होत नाही कारण त्याच्यामध्ये ते मदत घालत नाही पुरसत नाही आणि आपण हे आजपर्यंत झालेले बरेचसे ज्ञानी आजकाल जे पाहिले तर ते आपल्याला अगदी साधी असे मुळे लोक वाटतात म्हणजे हुशार बुद्धी जी असं काही त्यांना म्हणता येत नाही ह्या दिशेने माणसाच्या बाबतीत हे कसं काय माणसाच्या काय ते ओळखता येतं पण त्याच्यामध्ये काही भेद कमी जास्त वगैरे काय आपल्याला दाखवता येतो प्रत्येकाच्या उपस्थितीमध्ये आम्ही जेव्हा एक उदाहरण देतो ते भावने बनवतात तापवतात आणि त्याच्यावर मग तेल मारतात
जेल चोरतो, हल्लंडने जाऊन तू चोरतो. किती तो चला बसला मी जीवा मागू मागच्या असली पण सगळी शिदरा घालचे आम्ही नेलो काय पाहिलं नाही, ब्रह्मा पाहिलं नाही, गाव पाहिलं, काय नाही पाहिलं.